सर्वत्र कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना कोरोनाचा रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. परिणामी प्रशासनाला बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. या समस्या लक्षात घेऊन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील रुग्णांसाठी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे तब्बल 500 रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी आता जवळपास 250 रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी जात आहे. या रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथे अनेक रुग्णांना विविध सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यावेळी महात्मा गांधी प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धर्मशेठ बागरेचा यांनी कोविड केअर सेंटर येथे किती रुग्ण उपचार घेत आहे आणि त्यांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे याची सविस्तर माहिती दिली. आमदार आशुतोषदादा काळे, त्याचप्रमाणे महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं इथं जम्बो कोविड सेंटर 500 रुग्णांसाठी सोय करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यापैकी 250 बेड जे मंगल कार्यालयाचे 2 हॉल आहे त्यामध्ये ऑलरेडी चालू झालेले आहे. आज 250 पेशंट इथं दाखलसुद्धा झालेले आहेत. राहिलेले 250 पेशंटकरता बाहेर मोठा मांडव टाकून तेथेही 250 लोकांची राहण्याकरता व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इथं जे काही पेशंट इथं येतात त्यांची सकाळची नाश्त्याची चहाची त्याचप्रमाणे सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण ही सर्व व्यवस्था या महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आलेल्या पेशंटला टूथपेस्ट साबण टॉवेल या सर्व सुविधा इथं देण्यात येतात. त्याकरता नवीन 25 बाथरूम आणि 25 टॉयलेटची व्यवस्था बी नव्याने करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे गरम पाण्याची व्यवस्था पिण्याची पाण्याची व्यवस्था ही सर्व केलेली आहे. त्याचप्रमाणे इथं त्याच गोष्टीबरोबर तिथलची स्वच्छतेकडे बी पूर्ण लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. औषधाची फवारणी केली जाते आणि बाकीच्या सुविधा ह्या इथं पूर्णपणे दिल्या जातात. त्याप्रमाणे इथे काही पेशंटला इमर्जन्सी काही लागले तर ऑक्सिजनची सुद्धा व्यवस्था इमर्जन्सी म्हणून करण्यात आलेली आहेत. ह्या प्रिमायसिसमध्ये 500 लोकांची क्वारंटाईन म्हणून राहण्याची व्यवस्था आमदार आशुतोषदादा काळे यांच्यामार्फत पूर्ण तालुक्याच्या लोकांकरता ही सेवा देण्यात येत आहे आणि त्यामुळे सर्वसाधारण लोकांकडून त्याबद्दल फार मोठं समाधानाची गोष्ट व्यक्त केली जाते. मी बी त्या माझ्या संस्थेच्या वतीनं आमदार साहेबाचं अभिनंदन करतो का हे 500 लोकांची रुग्णाची एवढी मोठी व्यवस्था त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं चालू आहे. यावेळी या कोविड केअर सेंटरमधून उपचार घेऊन घरी परतणाऱ्या रुग्णांनी आमदार आशुष काळे यांचे आभार व्यक्त केले आहे. कोविड सेंटरला ॲडमिट झालो आहे. माझा 5 दिवस आहे मला सोडलं आहे. तर आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून जी सुविधा दिली फार सुंदर आणि उत्तम. जेवणाची सोय 2 टाईम नाश्ता चहा पाणी वगैरे खूप सुंदर अशी सुविधा पेशंट दिली. डॉक्टर लोकांचं फार सहकार्य झालं. डॉक्टर गरांडे नेहमी सकाळ चक्क मारत होते त्यांची फार सहकार्य झालं पेशंटला. धन्यवाद. मी खोकला होता आणि नंतर मग हातपाय दुखायला लागले, ताप आला. इथं आल्यानंतर मग मला गोळ्या घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी फरक पडला लागेल. सुविधा दोन्ही टाईम छान भेटल्या. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, आंघोळीला गरम पाणी, दात ब्रश साबण वगैरे सगळं दिली. इथं सुविधा सगळ्या चांगल्या भेटल्या. भेटलं अंडे उपमा, दुपारी जेवण भेटलं आहे आणि 4 वाजता चहा पण मिळेला आहे आणि 7 वाजता जेवण पण भेटलं. सुरुवातीला थोडीशी सर्दी होती आणि इथं आल्यानंतर गोळ्या औषधे घेतल्यानंतर एकदम बरं वाटलं. म्हणजे काही त्रास नाही, काही नाही, काहीच नाही. आमदार आशुतोष काळे यांनी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे कोविड केअर सेंटर सुरू करून कोपरगाव तालुक्यातील रुग्णांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधांचा अनेक रुग्ण लाभ घेत आहे. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.